आज आपण बघणार आहे दुधातल्या पिठाचा मलिदा त्यासाठी इथं मी एक चार वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि ह्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तूप घालून घेतलं आहे हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं एवढ्या पिठामध्ये साधारण एक दोन फुलपात्र एवढं दूध मावतं ते मळून आपल्याला एक पंधरा मिनटं ते पीठ भिजवून ठेवायचं आहे यामध्ये मीठ पण चवीनुसार आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि साधारण इतकं घट्ट मळून घ्यायचं आता हे मळलेलं पीठ आपल्याला एक अर्धा तास झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासाने त्या पिठाची इतक्या साईजचे गोळे करून घ्यायचे आणि पोळी लाटून घ्यायचे साधारण इतकी जाड असली पाहिजे ती पोळी ही पोळी आपल्याला तेल तूप न घालता कोरडी भाजून घ्यायची पण व्यवस्थित अगदी मंद अचेवर भाजून घ्यायची फार दाबायचं नाही अगदी हलक्या हाताने ते प्रेस करायचं आणि भाजून घ्यायचे त्याचा खमंग वास सुटतो खूप सुंदर होते ही पोळी आणि हा मलिदासुद्धा चांगला तीन चार दिवस बाहेर टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवला तर आठवडाभर याला काही होत नाही अशा रीतीने ह्या पोळ्या मी भाजून घेतल्यात असा छान गुलाबी रंगावर आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत आता इथं मी खोबरं घेतलं आहे एक अर्धी वाटी आणि चण्याची डाळ घेतली आहे पाऊण वाटी त्यातच वेलदोडा पावडर एक चमचा आणि थोडीशी जायफळ घ्यायची दोन चमचे खसखस भाजून घ्यायची आणि हे मिक्सरला काढून घ्यायचं आणि हे बारीक झाल्यानंतर मी एका परातीमध्ये काढून घेते त्यानंतर आपण पोळ्याचे तुकडे करायचे आहेत पोळीचे आणि ते आणि गूळ मिक्स करून आपल्याला मिक्सरला घालून घ्यायचं आहे गोडीला तुम्हाला आवडीनुसार तुम्ही करू शकता आणि हे सगळं मी मिक्सरला काढून त्या मसाल्यामध्येच मी मिक्स करून घेणार आहे मगासचा आपला खोबऱ्या डाळीचा मसाला आणि हे पोळ्यांचे तुकडे किंवा मिक्सरला घालून घेतलेलं आपण सगळं छान मिक्स करून घ्यायचं तयार झाला आपला मलिदा अगदी फटाफट होणारी पाककृती आहे प्रवासाला जाताना तीन चार दिवस ही आरामात टिकते थँक्यू सो मच फॉर वॉचिंग